येथे ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकलवरील पत्नीसह मुलगा गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून अपघातात जखमी झालेले राहुल शिवाजी बिसुरे व पस्तीस राहणार भिलोडी रोड वसगडे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे त्यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक महादेव लिंगप्पा गडकरी सध्या राहणार मौजे डिग्रज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेली माहितीशी की गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांची पत्नी तसेच मुलगा सुजल असे तिघे एम एच दहा डी एकतीस अठ्ठ्याऐंशी या मोटरसायकलवरून नांद्रेगावच्या दिशेनं निघाले असता संशयित आरोपे त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक के तेवीस डी अठ्ठावीस शून्य चारवरून भरधाव वेगानं समोरून येणाऱ्या फिर्यादीच्या दुचाकीस धडक दिली या अपघातात फिर्यादी आणि त्यांची पत्नी तसेच मुलगा सुजल हे गंभीर जखमी झाले मात्र अपघात करून अपघाताची माहिती न देता ट्रॅक्टर चालक तिथून पळून गेला आहे या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून मोटरसायकलचे जवळपास चार हजाराचे नुकसान झाले आहे असे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिरदेत म्हटले आहे त्यानुसार ट्रॅक्टर चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे